चला गुड मॉर्निंग. सकाळी उठल्या उठल्या प्रथम मी कराग्रे वसते लक्ष्मी म्हणते. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदा, प्रभाते करदर्शन. ह्या हातांनी आपण जे काही दिवसभर काम करणार आहोत ते सर्व चांगलंच होऊ दे आणि ती सर्व देवाचीच कार्य असू देत असं म्हणायचं आणि सकाळचा दिवस सुरुवात करायचा, अशी माझी रोजची पद्धत. तसंच समुद्र वसने देवी पर्वतस्तनमंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे. म्हणजे आपण ज्या धरतीला दिवसभर भार होणार आहोत, ज्या धरतीवरती आपण चालणार आहोत, त्या धरतीला प्रथम स्पर्श करायचा आणि त्यानंतर आपला दिवस चालू करायचा, असं माझा हा सकाळचा दिवसाची सुरुवात. आणि त्यानंतर इथे कॉफी ठेवलेली आहे, कॉफी उकळत आहे आणि इथे कालचं दूध थोडंसं उरलेलं आहे ते आता आपण कॉफीत घालणार आहोत. थोडंसं आपण ते मांजरालाही घालणार आहोत आणि संपवणार आहोत, म्हणजे नवीन पिशवी काढता येते. कॉफी झाली, दूध उकळलं, आता जरासा कॉफी मुरेपर्यंत आपण गॅस कट्टा जरी स्वच्छ असला तरीसुद्धा आपण सकाळी उठल्या उठल्या गॅस गॅसकट्टा हे सगळं धुवून घ्यायचं किंवा पुसून घ्यायचं, कारण की रात्रभर त्याच्यावरती जरी आमच्या घरामध्ये झुरळं नसली तरी हवेमध्ये कीटाणू हे असतातच, डास असतात, इतर काही चिलटं वगैरे असू शकतात बारीक, तर हे पुसून घ्यायचं स्वच्छ. हा माझा रोजचा दैनंदिन कार्यक्रम आहे. नको असलेली आता ह्या सगळ्या वस्तू धुवायला टाकायच्या. रात्री थोडंसं अन्न ठेवावं म्हणतात घरामध्ये, म्हणून तर ठेवलेलं असतं. आता सकाळी आज ते काय असेल त्याच्यात तर थोडं झाडात टाकायचं आणि बाकीचं भांडी सगळी धुवायला टाकायची. आता आपण टेबलसुद्धा असंच पुसून घेणार आहोत. आपली दुधाची पिशवी ही आता खूपच कडक झालेली असते, ती आता ही दुधाची पिशवी आपण काढणार आहोत आणि आपण ही अशी पाण्यामध्ये ठेवून देणार आहोत. कारण की जर का तुम्ही डायरेक्ट दुधाची पिशवी जर का आता काढायला बघितली आणि समजा गॅसवर ठेवली तर त्यातलं सगळं तुपतूप बाहेर पडतं, त्यामुळे ही आता साध्या पाण्यामध्ये एक अर्धा तास ठेवावी लागणार. ती आपण ठेवूया इथं. बघताय हा गॅस कट्टा रात्री झोपताना हे सिंक वगैरे स्वच्छ ठेवल्यामुळं अजिबात आपल्याला चिलटं होत नाहीत आणि त्याचप्रमाणे इथून एकही झुरळ येऊ शकत नाही किंवा येतच नाही. त्याला कारण म्हणजे रात्री झोपताना मी तुम्हाला म्हटलं तसं मी ह्याच्यात मीठ टाकून झोपते. मी चहा प्यायला बसणार, कॉफी प्यायला बसणार म्हटलं की ही माऊ येऊन बसते. आता तिला बिस्किट खायचं असतं. आता खरं तर इथं पक्षी एवढे आवाज करत आहेत बघा, पण तिला ते काही करायचं नाही, तिला बिस्किटं खायची. घ्या खा, हे बघ पक्ष्यांकडे सुद्धा लक्ष आहे आणि बिस्किटाकडे पण लक्ष. बाळ आहेत पोटात, काय करायचं बघा, पक्षी विक्षी सगळं खातच असतील. आता मी सुद्धा कॉफी घेणार आहे, दोन बिस्किटं घेणार आहे आधी, आणि ही पित्ताची गोळी आणि ही ब्लड प्रेशरची गोळी. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी जरा मी आजारी पडले होते, हॉस्पिटलायझेशन झालं होतं आणि त्यामुळे तेव्हापासून अशा ह्या सकाळी उठल्यावर मला गोळ्या घ्याव्या लागतात, पण मग काहीतरी खाऊन घ्यायच्या म्हणून दोन बिस्किटं घ्यायची आणि मग औषधं घेऊनच इतर काम करायची. हे अनंताचं फूल आहे. आता अनंताला सगळ्या पांढऱ्या फुलांना भार आलेला आहे. आता ही अनंताची फुलं जास्त नाही काढायची, कारण खूप जण येतात काढायला इथे फुलं आमच्या बागेमध्ये, त्या सर्वांनाच मिळायला हवीत ना. तर इथं ही जास्वंद, पांढरी जास्वंद आहे, ही खूप औषधी आहे. केस गळत असतील, केस पांढरे होत असतील तर तुम्ही हे तेलामध्ये घालू शकता.
हे बघा किती तरी पांढरी फुलं निघाली, फुलं निघाली भरपूर. इथे लालही फुलं भरपूर आहेत, ही पण थोडीशीच काढायची, कारण सगळ्यांना सगळ्यांच्या देवाला पुरायला पाहिजे ना, आपल्याच देवाला घातलं पाहिजे असं काही नाही आहे, सगळ्यांच्या देवाला पुरलं पाहिजे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भरपूर फुलं मिळाली, फुलं काढून झाली, आता फ्रेश व्हायचं, आंघोळ करायची आणि देवाची पूजा करायची. सर्वांचे मोबाईल बघायचे, चार्जिंगला लावायचे. आता जरा कपडे घडी करायचे आणि निवांत सगळ्या कामवाल्या मावशा येतात तोपर्यंत वाट बघत बसायचं, कारण त्या आल्या की मनसोक्त गप्पा होतात, तिकडच्या बातम्या कळतात आणि मस्त वाटतं, कारण की घरात येणारा तो एक चैतन्यदायी मेंबर असतो. नाहीतर काय, आमचं आता ह्या एजमध्ये लाईफ निवांतच चालू असतं. धन्यवाद.